झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार मालिकेनंतर आता ती काय करतीये असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाच होता. तेव्हाच तिने रंगभूमीवर पदार्पण केलं आणि निम्मा शिम्मा राक्षस हे बालनाट्य घेऊन ती आली. आता ती परत मालिका किंवा सिनेमामध्ये कधी बघायला मिळतीये याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नुकताच तिने तिच्या इन्स्टा अकाउंटवर एक फोटो शेअर करत काहीतरी नवीन लवकरच अशी पोस्ट टाकलीये. गायत्रीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून बऱ्याच शुभेच्छा मिळताय. मात्र नक्की काय आणि कशाचं शूट करतेय हे जाणून घेण्यासाठी सुद्धा सगळेच खूप उत्सुक आहे. मात्र गायत्रीने अद्याप ती हे कोणत्या मालिकेचं किंवा सिनेमाचं शूट आहे हे सांगितलेलं नाही. मात्र गावातील कौलारू घरं आणि आजूबाजूच्या नारळाच्या झाडांची बाग शिवाय तिने कॅप्शन मध्ये हॅशटॅग मध्ये दापोली गुहागर असं लिहिलंय. त्यामुळे गायत्री तिच्या या नव्या प्रोजेक्ट बद्दल कधी सांगणार यासाठी सगळेच वाट बघतायत. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक रवी जाधव यांनी गायत्री सोबतचा एक फोटो इन्स्टावर शेअर करत तुला पाहते रे पार्ट 2 असं लिहिलं होतं. मात्र ते त्या बाबतीत मस्करी करत होते हे नंतर समजलं. मात्र या फोटोवर गायत्री रवी जाधव यांच्यासोबत त्यांच्या कोणत्या सिनेमासाठी काम करतीये का असा प्रश्न देखील समोर येतो. शिवाय गायत्री कोल्हापूर डायरीज या सिनेमात देखील झळकणार आहे. तुम्हाला गायत्रीच्या या नव्या प्रोजेक्ट बद्दल काय वाटतं आणि आता गायत्रीला नव्या भूमिकेत बघायला तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि मराठी सिनेसृष्टीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी.